मोबाईल आपलं बातमीला तुझी बातमी येईल का नको येणार की विशेष कसं टाकायचं काय टाकायचं देतो आपण यावर्षी वारीमध्ये एक दोन संकल्प ठेवलेत एक स्वच्छ वारी निर्मल वारी आणि हरित वारी प्लास्टिक मुक्त वारी यावर्षी आपण करण्याचा संकल्प ठेवला आणि मला खात्री आहे की सगळे वारकरी बंधू आम्हाला त्याच्यामध्ये खूप खूप सहकार्य करतील. आपण यावर्षी या मार्गावर 750 टॉयलेट्स आपण ठेवलेले आहेत ते कालच लावून झाल्यात. आज कुणालाही वापरण्यासाठी अडचण येणार नाही. उद्यापासून विसावाच्या ठिकाणी सुद्धा 50 टॉयलेट आपल्याला लागलेले असतील.
1000 मुलं एनएसएसची स्वच्छतेसाठी आपल्याला मदत करणार आहेत आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेमध्ये सगळं जे काही सहकार्य आहे, प्लास्टिक गोळा करणे असेल, घनकचरा व्यवस्थापनाचे नियम असतील, टॉयलेटचा वापर करणे, आपले जे शौचालय आहे त्याचा चांगला चांगला वापर करणे, त्याच्याबाबत जनजागृतीचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्याबरोबर आरोग्यासाठी खूप मोठी आम्ही यंत्रणा उभी केलेली आहे. प्रत्येक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूप भरपूर औषधं तिथे आहेत. मोटरसायकलवर आरोग्य दूत आपण प्रत्येक ठिकाणी फिरतात आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात फिरतात. मला खात्री आहे की आरोग्याची कुठली गैरसोय आपल्या इथं वारकरी बंधूंना आपली होऊन देणार नाही. आणि त्याच्याबरोबर पिण्याचं पाणी जे आहे, स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचं पाणी हे सुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे. त्याच्यासाठी पुरेसे टँकर आपण दिलेले आहेत. प्रत्येक पालखी तळावर पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत. पाणी शुद्धीकरण आम्ही 3 दिवसापासून पाण्याचं शुद्धीकरणाची चाचण्या घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कुठलीही परिस्थिती, कुठलेही अशुद्ध पाण्यामुळे कुठलाही आजार प्रादुर्भाव होणार नाही याचीसुद्धा खूप मोठी आम्ही काळजी घेत आहोत. जे पालखी तळ आहे त्या पालखी तळाची स्वच्छता खूप चांगली केलेली आहे. तिथे चिखल होणार नाही. पालखी तळ सपाट केले आहेत, उरुमीकरण केले आहेत. जाणारे रस्त्याच्या बाजूच्या कडा चांगल्या साफ केलेल्या आहेत. मला वाटतं की वारकरी बंधूंची ही सेवा करायची माऊलीची आम्हाला जिल्हा परिषदेला एक संधी आहे. त्या माऊलीची सेवा आम्हाला आमच्या हातून घडेल ही मला निश्चित खात्री आहे. आगमन सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. हिरा नदीमध्ये आगमनाचं स्नान झाल्यानंतर पालखी सातारा जिल्ह्यामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या वतीने त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने ह्या ठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात येतं. याही वेळेला मोठ्या उत्साहात आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी पालखीचं स्वागत केलेलं आहे. जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी त्याचप्रमाणे शासनाचे इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. पालखीबरोबर यावेळेला पावसाचं वरुणराजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि त्यामुळं उत्साह आमचा सर्वांचा हा द्विगुंडित झालेला आहे. आणि असाच पालखी त्याबरोबर हा पाऊस असाच ह्या संपूर्ण परिसरामध्ये दुष्काळी झाडा पोसत असलेल्या परिसरामध्ये हा लाभो एवढीच या ठिकाणी माऊली चरणी मी प्रार्थना करतो. सर्व व्यवस्था पालखीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सर्व पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद आणि शासनाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नपूर्वक या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत. आणि मला खात्री आहे की पाऊस जरी असला तरी आजचा काही परिणाम आम्ही केलेल्या या ठिकाणी सुविधा उपलब्ध केलेल्या सुविधा असतील त्यानुसार वारकऱ्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी दिलासा देण्याच्या दृष्टीनेच आमचे त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी होतील. मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतागृहांची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि विशेष करून ह्यावेळेला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्वच्छतागृह त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. शासनाचा त्याला निधी आहे परंतु जिल्हा परिषद त्यावरती पूर्णपणे त्यावरती नियंत्रण ठेवत असल्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृहांची चांगली सोय पालखी तळावरती होताना आपल्याला दिसेल. आणि एक पालखी जात असताना एक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा संदेश आम्ही देत असतो आणि एक स्वच्छ सुंदर पालखी अशा दृष्टीने या पालखीची वाटचाल राहणार आहे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ह्या पालखीला विशेष महत्त्व आमच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि तोच या ठिकाणी मंत्र, स्वच्छतेचा मंत्र आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांपर्यंत पोचावा अशी आमची अपेक्षा आहे.